वेलकम टू शेलटकर्स किचन। आज मी बनवणार आहे चीज परोठा। नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी, टिफिनसाठी, जेवणासाठी ही छान रेसिपी आहे। लवकरात लवकर होणारी ही रेसिपी कशी करायची ते आता आपण बघू। परोठा करण्यासाठी मी घेतलं आहे चीज। हे चीज मी किसून घेतलेलं आहे। एक 2 चमचे मी चिली फ्लेक्स घेतले आहेत। चिली पावडर घेतलीत किंवा मिरची घेतलीत तरी देखील चालेल। मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत मी 1 चमचा। चवीपुरता मीठ घ्यायचं आहे आणि पोळ्यांना कणिक भिजवतो तशी मी कणिकही भिजवून घेतलेली आहे आणि 2 मोठे गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण चीज परोठा बनवायला घेऊया। किसलेल्या चीजमध्ये मी चिली फ्लेक्स टाकते आहे, मिक्स हर्ब्स आणि चवीपुरता मीठ टाकते। चीजमध्ये मीठ असल्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आहे। मिक्स करून घेते व्यवस्थित। पोळीच्या गोळ्याला मी पीठ लावून घेतलं। जशी आपण परोठा करतो किंवा पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची आहे। त्याचे कसा वाटी तयार करायची आहे आणि त्याच्यामध्ये चीजचं जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते स्टफिंग त्याच्यात भरायचं आहे। स्टफिंग आत भरून आपल्याला ते गोळा बंद करायचा आहे। हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि परोठा लाटता तसं अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे। चीज पराठा लाटून झालेला आहे। तवा मी तापत ठेवलेला आहे। त्याच्यात मी 1/2 चमचा तूप टाकलेला आहे। तुम्ही तेल घेतलं तरी देखील चालेल। आता हा पराठा आपल्याला अलगद ह्या तव्यावर तापवायचा आहे। वरून थोडस आपण तूप लावणार आहोत। तोपर्यंत मी आता हा दुसरा पराठा बनवायला घेते। साधारण 1 मिनिटानंतर मी ह्याला पलटी मारतो। तुम्ही बघू शकता किती छान फुगलेला आहे हा परोठा। परत एकदा आपण ह्याला पलटी मारूया। ही साईड उलटून झालेली आहे। बघू शकता किती छान झालेला आहे हा। हीच परोठा तयार झालेला आहे। तुम्हाला मी कापून दाखवते, बघू शकता। हे बघा किती चीज छान मेल्ट झालेलं आहे। सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटलं असेल। तुम्ही हा चीज परोठा मुलांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता। या चीज परोठ्यामध्ये तुम्ही भाज्या देखील ॲड करू शकता, चाट मसाला टाकू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। नवीन नवीन पदार्थ खात रहा, करत रहा, मुख्य म्हणजे मजेत रहा। आपण लवकरच भेटूया शेलटकर्स किचनच्या एका छान नवीन खमंग आणि खुसखुशीत रेसिपीसोबत। सर्वांनी वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात याकरता सर्वांचे मनापासून धन्यवाद।